ओके सो या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहे आपले राहिलेले दोन रोटरी कॉम्प्रेसरचे टाईप. त्यामधला फर्स्ट टाईप ऑफ कॉम्प्रेसर आपण घेणार आहे स्क्रू कॉम्प्रेसर. तर स्क्रू कॉम्प्रेसर असतं कसं बघा, बेसिकली तुम्ही नट आणि नट बोल्ट पाहिलेले आहेत आणि त्या नट आणि बोल्टवर एक स्क्रू राहतात तुम्हाला माहिती आहे, किंवा आपण त्याला एक प्रकारे बोल्टला आपण एक प्रकारे स्क्रू पण म्हणतो ज्याच्यावर थ्रेड्स राहतात. या पद्धतीने हेलिकल थ्रेड्स राहतील. तुम्ही पाहिलेलं आहे की ज्यावेळेस स्क्रूला आपण रोटेट करतो, स्क्रू आयदर जर क्लॉकवाईज रोटेट केला तर तो मध्ये जातो, अँटी क्लॉकवाईज रोटेट केला तर बाहेर येतो. ठीक आहे, सो अशाच काहीतरी पद्धतीचा आपण प्रिन्सिपल यूज करणार आहे स्क्रू कॉम्प्रेसरमध्ये. पण स्क्रू कॉम्प्रेसरमध्ये करणार काय बघा, एक सिम्पल जर तुम्हाला इमॅजिनेशन सांगायचं म्हटलं तर या पद्धतीने तुमचा एक स्क्रू आहे आणि एक समजा या ठिकाणी बोल्ट आहे, त्याच्यावर काय राहतात थ्रेड्स, हेलिकल थ्रेड्स. जसं तुम्ही स्क्रूला रोटेट करता आणि स्क्रूला रोटेट केलं तर हा जो आपला नट राहतो त्या नटमध्ये सुद्धा थ्रेड्स राहतात, जेणेकरून ते दोन्ही एक दुसऱ्यावर रोटेट होते. जर तुम्ही या स्क्रूला क्लॉकवाईज रोटेट केलं तर हा बोल्ट जो सॉरी हा नट जो राहतो तो बेसिकली अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो आणि त्यामुळे त्या दोघांचे थ्रेड्स एक दुसऱ्यामध्ये मेशिंग होत राहते त्यांचे. त्याला काय म्हटलं जातं, दोन थ्रेड जर एक दुसऱ्यामध्ये ज्यावेळेस गुंततात त्यांना म्हटलं जातं मेशिंग. मग त्यांच्यामध्ये जो मायनर गॅप राहतो ना, त्या गॅपमध्ये जी एअर राहिली असते, जर त्या गॅपमध्ये एअर आहे तर त्या मेशिंगमुळे ती एअर काय होऊन जाते, बेसिकली कॉम्प्रेस्ड होते. सो तसा एक प्रिन्सिपल आपण या ठिकाणी यूज केलेला आहे टू मेक अँड स्क्रू कॉम्प्रेसर. बघा करणार काय आपण, बेसिकली दोन टाईपचे होणार काय बघा, या ठिकाणी आतापर्यंत जे आपण कॉम्प्रेसर पाहिले त्याच्यामध्ये आपले इनलेट आणि आउटलेटचे इनलेट आणि डिलिव्हरीचे वॉल होते. या ठिकाणी ते वॉलला रिप्लेस करून आपण पोर्ट घेणार आहे. बघा इथं एक तुमचे कन्स्ट्रक्शनचे दोन तीन पॉईंट आहेत. स्क्रू कॉम्प्रेसर सक्शन अँड डिस्चार्ज वॉल इज रिप्लेस विथ द पोर्ट. इन स्क्रू कॉम्प्रेसर आपलं काय होणार आहे, जे सक्शन आणि डिस्चार्जचे वॉल होते त्याला आपण रिप्लेस केलं आणि त्याच्यामध्ये काय राहतात, पोर्ट राहतात. आणि जो पिस्टन होता रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर मध्ये, त्या पिस्टनच्या ऐवजी या ठिकाणी काय असणार आहे, हेलिकल स्क्रू रोटर. ठीक आहे, या ठिकाणी काय असणार आहे, हेलिकल स्क्रू असलेले दोन सॉरी स्क्रू बेसिकली म्हणजे एखादा शाफ्ट असणार आहे ज्याच्यावर काय असणार आहे, हेलिकल थ्रेड्स असणार आहेत तुमचे. तर ते दोन हेलिकल थ्रेड असलेले रोटर्स या ठिकाणी आपण कन्सिडर करणार आहे पिस्टनच्या ऐवजी. जे हेलिकल थ्रेड असलेले स्क्रू बेसिकली काय करतील, कॉम्प्रेशन करण्याचं काम करणार आहे. सो इथं तेच लिहिलं आहे बघा, इट कन्सिस्ट ऑफ द टू हेलिकल ग्रू रोटर्स. असे दोन रोटर आहेत की ज्यांच्यावर आपण हेलिकल ग्रुविंग केलेले आहे, ग्रुविंग केले म्हणजे थ्रेड केलेले आहेत, विच आर मेश विथ इच अदर इन द हाउसिंग. सो या बेसिकली आपलं हाउसिंग म्हणजे त्या बॉक्समध्ये त्या डब्यामध्ये दोन आपल्याकडे दोन हेलिकल ग्रू केलेले दोन रोटर आहेत, जे दोन्ही रोटर एक दुसऱ्यामध्ये मेश होतील. ते दोघांचे जे थ्रेड्स राहतील, हेलिकल थ्रेड्स किंवा ग्रुविंग म्हटलं जातं त्याला, ते दोन्ही एक दुसऱ्यामध्ये मेशिंग होईल त्यांचं आणि त्या मेशिंगच्या ड्युरेशन मध्ये या ठिकाणी कॉम्प्रेशनचं काम होणार आहे. आणि त्या हेलिकल ग्रू रोटरला रोटेट करण्यासाठी आपण बेसिकली कशाचा युज करणार आहे, एखाद्या प्राइम मूवरचा किंवा ज्याला आपण इलेक्ट्रिक मोटर म्हणू शकता तुम्ही, इलेक्ट्रिक मोटरचा आपण युज करणार आहे. इलेक्ट्रिक मोटर कनेक्ट केलेले राहते दोघांपैकी एका रोटर सोबत, तर दोघांपैकी एका रोटर सोबत मोस्टली कनेक्ट करतात त्याला एका मेल रोटर सोबत. मेल आणि फिमेल दोन रोटर आहेत, तर एका रोटरला मेल रोटर म्हटलं जातं, जो प्रायमरी राहतो त्याला मेल म्हटलं जातं, जो ड्रिव्हन राहतो म्हणजे ज्याच्यावर ड्रायव्हिंग फोर्स अप्लाय होणार आहे, ज्याच्यावर रोटर इलेक्ट्रिक मोटर आपण कनेक्ट करणार आहे त्याला मेल रोटर म्हटलं जातं आणि दुसऱ्याला काय म्हणणार आहे आपण, फिमेल रोटर असं म्हणणार आहे. तर मग समजा हा जर आपला मेल रोटर असला तर दिस कन्सिस्ट ऑफ द लोब्स. लोब्स माहिती आहे आपल्याला, आपण आपला जो फर्स्ट रोटरी कॉम्प्रेसर पाहिला होता त्याच्यामध्ये लोब्स होते, रूट ब्लोअर ज्याला म्हटलं होतं आपण. तर लोब्स म्हणजे अशा पद्धतीचे काहीतरी गोल सर्फेसेस राहतील. सो बेसिकली दिस इज नथिंग बट युअर मेल रोटर. आणि फिमेल रोटर जो राहील त्याच्यावर काय राहतील, अँटी लोब्स, म्हणजे ते सर्कल राहणार नाही तर तो पोकळ भाग राहतो. बघा इथे दिसतोय हा सर्कलचा जो भाग आहे तो या ठिकाणी या पद्धतीने. सो दिस इज नथिंग बट द अँटी लोब्स आणि याला काय म्हटलं जातं, लोब्स. तर मेल रोटरवर जातात लोब्स, फिमेल रोटरवर जातात अँटी लोब्स. ही डायग्राम एक प्रकारे सारखीच आहे, फक्त ही डायग्राम हॉरिझॉन्टल ड्रॉ केलेली आपण बेसिकली. इथं काय बघा, हा जो तुम्हाला एक पार्ट दिसतो व्यवस्थित बघा, ही डायग्राम ड्रॉ करणं पण थोडंसं वेगळं आहे पण हे तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची. हा जो भाग दिसतोय ना हा असा गॅप वाला, इथं बघा हा एक हा दोन, हे ना अँटी लोब्सचे गॅप आहेत. ठीक आहे, हे जे गॅप तुम्हाला दिसत आहे तिथे, हे या पद्धतीचे गॅप
अँटीलोप स्टेट, आणि हे जे तुम्हाला दिसत आहे लाईक दिस, मोठे पार्ट जे दिसत आहेत हे लाईक दिस, तर हे काय तुमचे लोब्सचे पार्ट आहेत. म्हणजे हे मेल रोटर आहे, एक रोटर रोटेट होतो आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या रोटरचे थ्रेड्स मिक्स होणार आहेत, दोघांचं काय होईल मेशिंग. ऑफकोर्स हे तर हे तर तुम्हाला पण माहिती आहे की एक जर आपण मेल रोटरला क्लॉकवाईज फिरवलं तर आपला फिमेल रोटर अँटी क्लॉकवाईज फिरेल. हा जर गोल फिरला या पद्धतीने तर हा अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे. ठीक आहे, सो हे तीन तुमचे कन्स्ट्रक्शनचे पॉइंट आहेत. त्याच्यामध्ये आपण सांगितलं की सक्शन आणि डिस्चार्ज वॉलला आपण रिप्लेस करणार आहे विथ द बोट. दोन हेलिकल आणि पिस्टनचं रिप्लेसमेंट होईल हेलिकल ग्रू रोटरने. हेलिकल ग्रू रोटर असणार आहे बेसिकली स्क्रू कॉम्प्रेसर मध्ये दोन हेलिकल ग्रू असलेले दोन रोटर्स असतात, ते एक दुसऱ्यामध्ये मेश होतात आणि त्यानंतर त्या हेलिकल ग्रू रोटरला रोटेट करण्यासाठी आपण इलेक्ट्रिक मोटरचा यूज करतो. त्यामधला एक रोटर जो राहतो तो मेल रोटर राहतो ज्याच्यावर लोब्स राहतात, एक रोटर जो राहतो तो फिमेल रोटर राहतो ज्याच्यावर अँटी लोब्स राहतात. मेल रोटर म्हणजे काय की ज्याच्यासोबत तुम्ही मोटर कनेक्ट केलेली आहे, आणि फिमेल रोटर म्हणजे त्या मेल रोटरमुळे जो फिरतोय तो फिमेल रोटर राहतो. सो याचा आता वर्किंग पाहूया. ठीक आहे, वर्किंग मध्ये काय होईल बघा, सगळ्यात पहिली प्रोसेस जी होणार आहे ती सक्शन होईल, कॉम्प्रेशन होईल, देन डिस्चार्ज. सिंपल आहे. मग आता या ठिकाणी बघा सक्शन पोर्ट दाखवलं आहे, होतं काय व्यवस्थित बघा. इथं तर तुम्हाला डायग्राम मध्ये काहीच समजणार नाही, मी तसं एखादा फोटो ऍड करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे. आता या ठिकाणी आपण बघूया सक्शन होत आहे लेट से. तर इमॅजिन करा बघा, हा तुमचा लोब या अँटी लोब मध्ये प्लेस्ड आहे. आता इकडचं इमॅजिन करा, थोडं इमॅजिन करा. आता इमॅजिन केल्याशिवाय याचं अॅनिमेशन पण नाही आहे नेटवर वगैरे पण, नाही तर मी ते टाकलं असतं. हे ज्यावेळेस बोल फिरेल, ठीक आहे, हा तुमचा मेल रोटर गोल फिरतोय, तर हा या ठिकाणी येणार आहे आणि इकडचा जो अँटी लोब आहे तो पण या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, सो ड्युरिंग दॅट प्रोसेस की हा इथं येतोय हा इथं येतोय, त्या ठिकाणी एक स्पेस क्रिएट झालेला राहतो. देर इज अ स्पेस, आहे ना, दोन लोब्सच्या मध्ये, दोन अँटी लोब्सच्या मध्ये देर इज अ स्पेस, आणि तो स्पेस ओपन राहतो कुठे, या सक्शन पोर्टला. ठीक आहे, ज्यावेळेस हे लोब्स फिरून त्या ठिकाणी येत आहे, लोब अँटी लोब ते दोन्ही एक दुसऱ्यामध्ये मेश होतील, त्यापूर्वी त्या ठिकाणी काय राहतो, एक गॅप राहतो. सो ज्यावेळेस त्यांचं मेशिंग होण्यापूर्वीचा भाग आहे ना, हा काय मेशिंग होण्यापूर्वीचा पार्ट आहे, म्हणजे याला अनमेशिंग पण म्हटलं जातं. ज्यावेळेस लोब्स आणि अँटी लोब मध्ये अनमेशिंग राहतं त्यावेळेस तिथं व्हॉइड क्रिएट होतो. शब्द काय वापरला मी, देर इज अ वर्ड कॉल्ड एज अ व्हॉइड. व्हॉइड म्हणजे काय, रिकामी जागा, किंवा देर इज अ स्पेस. सोपा शब्द काय, देर इज अ स्पेस इज बीन क्रिएटेड बिटवीन द बिफोर द अनमेशिंग ऑर से बिफोर द मेशिंग, सॉरी अनमेशिंग नाही, बिफोर द मेशिंग ऑफ द लोब अँड द अँटीलोब. लोब अँटीलोबचं मेशिंग होण्यापूर्वी त्या ठिकाणी एक स्पेस क्रिएट झालेला राहतो, आणि त्या स्पेस क्रिएट झाल्यामुळे त्या ठिकाणी होतं सक्शन ऑफ द एअर फ्रॉम द ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर मधून एअर सक केली जाते, आणि जशी ती एअर सक होते, ठीक आहे, एअर काय होणार आहे, सक होणार आहे, कशामध्ये, जो गॅप होता लोब आणि अँटीलोबच्या मध्ये, जो गॅप क्रिएट झाला होता त्या गॅप मध्ये एअर सक झाली. ठीक आहे, आणि जसं लोब आणि अँटीलोब बघा, लोब अँटीलोब ज्यावेळेस एक दुसऱ्यामध्ये कम्प्लिटली मेश होऊन जात आहे, जागा आहे नाही, सो ज्यावेळेस त्यांचं कम्प्लिटली मेशिंग होऊन जातं, सो जस्ट बिफोर द मेशिंग त्या ठिकाणी सक्शन पोर्ट काय होतो, क्लोज होतो, आणि सक्शन पोर्ट क्लोज होण्यापूर्वी आणि जस्ट बिफोर द मेशिंग त्या ठिकाणी पूर्ण जो गॅप होता लोब आणि अँटीलोब मधला तो कम्प्लिटली फिल्ड होऊन जातो कशासोबत, एअर सोबत. परत एकदा ऐका काय सांगितलं मी, जस्ट बिफोर द मेशिंग ऑर बिफोर द मेशिंग देर इज अ गॅप बिटवीन द लोब अँड अँटीलोब ऑर देर इज अ स्पेस, इन दॅट स्पेस द एअर गेट सक फ्रॉम द ऍटमॉस्फिअर ऑर फ्रॉम आउटसाइड. एअर सक होऊन जाते, एअर सोक होते, आणि जोपर्यंत त्यांचं मेशिंग होत आहे तोपर्यंत कंटिन्युअसली एअर सक होत राहणार आहे. जसं की एअर सक होत राहते, जसं त्यांचं मेशिंग कम्प्लीट होतं, जस्ट बिफोर दॅट मेशिंग कम्प्लीट होईल म्हणजे काय होतं, सक्शन पोर्ट क्लोज होतो. मेशिंग कम्प्लीट झालं याचा अर्थ काय, की सक करण्याची जागा संपली, आणि जस्ट बिफोर दॅट मेशिंग सक्शन पोर्ट जो आहे तो क्लोज होतो, आणि तेवढ्या वेळातच पूर्ण जो स्पेस होता तो फिल करून घेतला जातो कशाने, एअरने. ओके, मग आता त्याच्यानंतरची प्रोसेस काय होणार आहे, सक्शन झालं, आता काय झालं पाहिजे, कॉम्प्रेशन. मग आता एक पॉइंट त्यापूर्वी तुम्हाला माहिती असला पाहिजे, जसं मी तुम्हाला स्क्रूचं एक्झाम्पल सांगितलं होतं की स्क्रूला जर आपण रोटेट केलं तर स्क्रू पुढे सरकत जातो, है ना, पुढे जाईल किंवा मागे येईल काहीतरी, पण या ठिकाणी पण ऍक्च्युली तसंच झालं असतं की जर दोन ग्रू रोटर जर एक दुसऱ्यामध्ये रोटेट केले असते तर ते मागे पुढे सरकले पाहिजे होते. पण आता इथं होतं काय ऍक्च्युली की आपण स्क्रू कॉम्प्रेसरला पूर्ण पॅक करून ठेवलेलं राहतं, म्हणजे काय होतं की फक्त ते रोटेट करतात जागेवरच, ते फक्त रोटेट करायचं काम करतात जागेवर,
ते ऍक्च्युअली दोन्ही रोटर असे काही मागे पुढे होणार नाहीये, किंवा असं हे बघा दोन हात आहे ना माझे, हे दोन थ्रेड सारखे जर राहिले असते तर ऍक्च्युअल मध्ये प्रोसेस कशी होते या पद्धतीने, कि ते मागे पुढे झाले असते असे रोटेट होताना, हा जो इकडचा इकडे गेला असता, हा इकडचा इकडे साईडला गेला असता, पण दोन्ही फिक्स असल्यामुळे काय होतं की हे असे जागेवरच रोटेट होत राहतात, है ना। मग त्या भलेही ते दोन्ही रोटर जागेवर रोटेट होत असतील, पण त्यांच्यामध्ये जी एअर सक झालेली आहे, त्यांच्यामध्ये जी एअर सक झालेली आहे ती एअर पुढे जात जाते, है ना, एअर हळूहळू रोटेशन सोबत पुढे मूव करणार आहे। मग आता होतं काय कॉम्प्रेशन मध्ये की एअर जी आहे बेसिकली त्या दोन ग्रूव्ज मध्ये जी जागा राहते, त्या दोन ग्रूव्ज मध्ये किंवा लोब आणि अँटीलोब मध्ये जो स्पेस राहतो त्या स्पेस थ्रू ती पुढे जात राहते। बघा इथे हा जो स्पेस दिसतोय तुम्हाला, हियर दिस स्पेस, या स्पेस मधून ती एअर हळूहळू पुढे होत जाते। मग जशी जशी एअर पुढे जाणार आहे तर लोब आणि अँटीलोब मधला जो गॅप राहतो त्या गॅप गेट्स डिक्रीजेस, तो गॅप जो आहे तो कमी कमी होत जातो, म्हणजे जी जागा होती पहिल्यांदा जेवढं ते सक झाली होती एअर, म्हणजे त्यावेळेस जागा जास्त होती, जसं जसं एअर पुढे जात जाईल तसा तो गॅप काय होत जातो त्यांच्यामधला कमी होत जातो, आणि गॅप कमी होत गेल्यामुळे जो स्पेस होता एअरचा तो कमी होत जाईल। पहिले खूप मोठी जागा भेटली, नंतर हळूहळू जागा काय होत गेली, कमी होत गेली, पण एअर तर तितकीच आहे, मग एअर काय होत जाईल हळूहळू कॉम्प्रेस होत जाईल। सो बिकॉज ऑफ द डिक्रीज इन द स्पेस बिटवीन द लोब अँड अँटीलोब और बिकॉज ऑफ द डिक्रीज इन द स्पेस बिटवीन द रोटर, त्या ठिकाणी काय होत जातं दॅट व्हॉल्यूम ऑफ द एअर गेट्स डिक्रीजेस, अँड बिकॉज ऑफ द रिडक्शन इन द व्हॉल्यूम प्रेशर काय होत जाणार आहे इन्क्रीज होत जाणार आहे, आणि इन्क्रीज झालेल्या प्रेशर एकदा एअर जर इन्क्रीज झालं की ते डिस्चार्ज पोर्ट थ्रू बाहेर पाठवले जातात, अँड दिस इज हाऊ द स्क्रू कॉम्प्रेसर वर्क्स। ठीक आहे, तर मी कन्स्ट्रक्शन तुम्हाला एक लिहून दिलेलं आहे, डायग्राम आहे, वर्किंग एक्सप्लेन केलेलं आहे, सो आता वन बाय वन एक एक पॉईंट लिहून घेऊया वर्किंगचे, परत एकदा त्याच्यासोबत एक्सप्लेन करून घेऊ। बघा आता वर्किंगचे पॉईंट्स लिहू मग आपण, बघा वर्किंगमध्ये सगळ्यात पहिले आपण सक्शन कॉम्प्रेशन अँड डिस्चार्ज तीन वेगवेगळ्या पार्टमध्ये लिहून घेऊ। सगळ्यात पहिले पार्ट लिहिलेलं आहे आपण सक्शनसाठी, सक्शनसाठी काय लिहिलंय बघा, ऍज रोटर बिगिन्स टू अनमेश, अनमेश म्हणजे आता बघा हे मेशिंग आहे, आता हे जसे हे अनमेश व्हायला लागतील, म्हणजे या दोघांमधलं आता हे दोन्ही एक दुसऱ्यामध्ये असे गुंतलेले आहेत, तर जसे हे पुढे जातील तर होणार काय की हा इथं जाईल आणि इथं काय होत जाईल असा गॅप क्रिएट होईल। इट जस्ट बिगिन्स टू अनमेश, अ स्पेस इज क्रिएटेड ऑन द बोथ मेल अँड द फिमेल साईड, दोन्ही साईडला मेल साईड फिमेल साईडला काय क्रिएट होतो, एक गॅप क्रिएट होतो। ठीक आहे, आणि त्या गॅपमध्ये काय होते एअर सक केली जाते। पुढे ऍज रोटर कंटिन्यू टू टर्न, जसा रोटर पुढे कंटिन्युअसली टर्न होत जातो, जो स्पेस आहे जो स्पेस पहिले बंद होऊन गेला होता, जसा जसा रोटर फिरत जाईल जो स्पेस आहे तो हळूहळू हळूहळू काय होत जातो इन्क्रीज होत जातो। सो द रोटर कंटिन्यूज टू टर्न, इंटरलोक स्पेस इज इन्क्रीज अँड द गॅस फ्लोज इन टू द कॉम्प्रेसर, तर ते कॉम्प्रेसर मध्ये काय होतं गॅस फिल्ड होत जातो। अँड जस्ट बिफोर, आता हे इथून फिरत फिरत गेलं गॅप इन्क्रीज होत गेलं, पण हा गॅप इन्क्रीज झाला तर पुढचा लोब जो आहे तो आलेला आता टर्न मध्ये, है ना, पुढचा लोब येईल आणि पुढचा लोब येईल तसा हा पुढचा इंटरलोब येईल, तर परत स्पेस काय व्हायला लागतो हळूहळू कमी। सो पहिले स्पेस कमी होता, हळूहळू इन्क्रीज व्हायला लागला, परत हळूहळू काय व्हायला लागतो डिक्रीज, आणि जस्ट बिफोर की लोब आणि इंटरलोब परत मेश होतील त्यापूर्वी जी पूर्ण मधला जो स्पेस होता तो फिल्ड होऊन जातो कशासोबत, गॅस सोबत, किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता एअर सोबत, तर पूर्ण स्पेस फिल्ड होऊन जाईल। ठीक आहे, चला आता कॉम्प्रेशनचे पॉइंट्स बघूया। ओके, बघा आता कॉम्प्रेशनचे पॉइंट्स काय लिहिले आपण, फर्दर द रोटेशन स्टार्ट द मेशिंग ऑफ अनादर मेल लोब विथ द अनादर फिमेल इंटरलोब, स्पेस ऑन द सक्शन एंड प्रोग्रेसिव्हली कॉम्प्रेस द एअर। काय सांगितलंय की जसं पुढे रोटेशन कम्प्लीट होतं आतापर्यंत काय झालं पूर्ण स्पेस मध्ये जो होता तो इन्क्रीज होत गेला, इन्क्रीज झाला, इन्क्रीज झाल्यामुळे एअर सक झाली, परत आता इंटरलोब आणि लोब हे दोन्ही एक दुसऱ्यामध्ये मेश झाले आणि स्पेस डिक्रीज होऊन गेला, आणि मग फर्दर स्पेस डिक्रीज झाल्यानंतर जसं जसं पुढे रोटेशन होत जातं तर एक लोब आणि दुसरा इंटरलोब आपला मेशिंग होत राहतं, कोणाचं, एका लोबचं आणि पुढच्या अनादर फिमेल लोब इंटरलोबचं। सो स्पेस ऑन द सक्शन एंड, जो सक्शनचा स्पेस राहतो तो एंड होतो, आणि एअर जी आहे ती प्रोग्रेसिव्हली हळूहळू काय होत जाते पुढे, जशी जशी एअर पुढे जात जाईल। ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं की हे कंटिन्युअसली फिरत राहणार आहे, तर पहिल्या लोब इंटरलोबचं इंटरसेक्शन सॉरी
पहिले लोब आणि इंटरलोबच्या अनमेशिंग मध्ये सक्शन झालं. जसा जसा तो पुढे जात जाईल एअर, तसं तसं काय होणार आहे की जो एक लोब एक इंटरलोब कंटिन्युअसली मेश होत राहतात, आणि त्या मेशिंगच्या ड्युरेशन मध्ये जशी जशी एअर पुढे होत जाणार आहे तसं जसं एअर प्रोग्रेसिव्हली काय होत जाईल, कॉम्प्रेस होत जाईल. सो इथून काय माहीत पडतंय, जो ऑक्युपाइड व्हॉल्यूम राहतो कशाचा, एअरचा, जेवढी एअर सक झालेली, याचा अर्थ काय ऑक्युपाइड व्हॉल्यूमचा, की जेवढी एअर सक झाली होती ती विथ इन द इंटरलोब स्पेस डिक्रीज होत जातो. आता एअर जेवढी सक झाली आणि जसं जसं पुढे जाईल तर लोब आणि इंटरलोबचा जो स्पेस आहे दॅट स्पेस गेट डिक्रीज, आणि स्पेस डिक्रीज होऊन जातो. एअर तर तितकीच आहे जी ऑक्युपाइड व्हॉल्यूम ऑफ एअर होतो ते तितकंच आहे, पण जो स्पेस आहे तो डिक्रीज होत गेला आणि त्यामुळे हळूहळू एअरचं जे प्रेशर आहे ते काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. ठीक आहे, चला आता डिस्चार्जचे पॉईंट बघूया. बघा डिस्चार्जमध्ये काय सांगितलंय, एक पर्टिक्युलर पॉईंट असा येतो की द डिस्चार्ज पोर्ट जो राहतो तो अनकवर्ड होतो. अनकवर्ड म्हणजे होतो काय, अनकवर्ड म्हणजे काय की डिस्चार्ज पोर्ट जो आहे तो ओपन होऊन जातो आणि जी काही एअर कॉम्प्रेस झालेली राहते ती एअर डिस्चार्ज होते. कशामुळे डिस्चार्ज होते, बिकॉज ऑफ द फर्दर मेशिंग ऑफ लोब अँड अँटीलोब. जसे पुढे पुढे लोब आणि अँटीलोब मेश होत जातात, एअर जी ती पुढे पुश केली जाते आणि एअर पुढे पुश होते म्हणून डिस्चार्ज लोब जो राहतो आपला, डिस्चार्ज पोर्ट जो राहतो तो ओपन होतो आणि त्यामधनं एअर जी आहे ती बाहेर निघून जाते. सो या पद्धतीने पूर्ण तुमचं स्क्रू कॉम्प्रेसर हे वर्क करत असतं. बघा नेक्स्ट टाइपचं कॉम्प्रेसर आहे आपलं सेंट्रीफ्युगल कॉम्प्रेसर. तुम्हाला असं बी विचारलं जाऊ शकतं की सेंट्रीफ्युगल कॉम्प्रेसरला अजून एक टाईप नाव आहे, नॉन डिस्प्लेसमेंट, नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर पण म्हटलं जातं याला. ठीक आहे, आतापर्यंत जे आपण तिन्ही कॉम्प्रेसर पाहिले ते पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट वाले होते, म्हणजे त्याच्यामध्ये एअर जी ती कंटिन्युअसली फ्लो होऊन राहिली होती. आता या ठिकाणी जे कॉम्प्रेसर आहे ते नॉन पॉझिटिव्ह कॉम्प्रेसर आहे, कारण या ठिकाणी जो फ्लो होतो तो एक्सियल डायरेक्शन मध्ये होतो, म्हणजे अलॉंग द ऍक्सिस होत राहतो. बघा आता नाव लक्षात ठेवा, फक्त नॉन पॉझिटिव्ह पण म्हटलं जातं याला सेंट्रीफ्युगल कॉम्प्रेसरला. होणार काय, डायग्राम तुमच्या समोर आहे, हा जो मधला रोटर दिसतोय तुम्हाला, एक छोटासा होल जो क्रिएट केलेला आहे तो बेसिकली आहे तुमचा एक आय म्हटलं जातं त्याला, इट इज कॉल्ड एज अ इम्पेलर आय. ठीक आहे, मी मुद्दाम नाव दिलं नाही कारण तुम्हाला जसं दिसतंय सगळं ब्ल्यू 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 आहे. इथं नाव दिलं तर ते अजून ठीक आहे, आता तुम्हाला माहिती इथं देऊन देतो. इथं इम्पेलर आय, इम्पेलर आय का बरं म्हटलं जातं, कारण या पर्टिक्युलर तो एक बेसिकली शाफ्ट आहे, ज्या शाफ्ट वर तुम्ही हा मधली जी डिस्क आहे ना ही कनेक्ट केलेली आहे, अँड दॅट डिस्क इज कॉल्ड एज अ इम्पेलर. त्याला काय म्हटलं जातं, इम्पेलर म्हटलं जातं. आणि त्या छोट्याशा शाफ्ट वर, त्या इम्पेलर आय वर या व्हेन्स क्रिएट, व्हेन्स अटॅच केलेल्या राहतात. दिस लाईन्स, दिस व्हर्टिकल लाईन्स आर कॉल्ड एज अ व्हेन्स, या ज्या स्ट्रेट लाईन्स आहेत सॉरी, यांना आपण काय म्हणतो, वेन्स म्हणतो. वेन्स आपण आता पाहिलं होते मागे. ठीक आहे, त्यानंतर दिस इज कॉल्ड एज अ वेन्स. आणि त्यानंतर बघा आता या वेन्सचं काम माहिती आहे तुम्हाला काय राहतं. ठीक, सो हे अटॅच केलेलं आहे आपण कशावर, एका इम्पेलर आय वर, रोटरवर जो बाहेर कनेक्ट केलेला राहील एखाद्या मोटर सोबत किंवा एखाद्या इंजिन सोबत, जेणेकरून हा रोटर फिरेल आणि त्या रोटर फिरल्यामुळे या वेन्स पण जोरात फिरणार आहेत. ठीक आहे, आणि या ठिकाणी या इम्पेलर आय मधूनच एअर जी आहे ती इनलेट होते, म्हणजे बेसिकली एअर जी जी बाहेरून एअर येणार आहे ऍटमॉस्फिअर मधून ती इथंच येते, आणि त्या एअरला हे बेसिकली वेन्स काय करतील, जर एअर मध्ये आली हे वेन्स जोरात फिरताय तर बेसिकली ते एअर बी जोरात फिरायला लागेल बिकॉज ऑफ द वेन्स. आता या इम्पेलरच्या वरती, इम्पेलरच्या नंतर अजून एक डिस्क टाइपच कनेक्ट केलेलं राहतं, विच इज कॉल्ड एज अ डिफ्युजर. ठीक आहे, याला काय म्हटलं जातं, ही जी थोडी मोठी डिस्क दिसते तुम्हाला, दिस इज कॉल्ड एज अ डिफ्युजर. आणि हे जे तुम्हाला इथं असे, आपण ते काय म्हणतो, दिवाळीची, आपली दिवाळीचा सीझन येत आहे तर ती करंजी राहते ना, त्या करंजीच्या शेपचा हा जो दिसतोय तुम्हाला हा भाग एक वाटीसारखा, त्याला म्हटलं जातं डिफ्युजर ब्लेड्स. त्याला काय म्हटलं जातं, डिफ्युजरचे ब्लेड्स म्हटलं जातं. आणि त्या सगळ्यांच्या वर एक आपली एक केसिंग. ठीक आहे, दिस पर्टिक्युलर पार्ट इज कॉल्ड एज अ केसिंग, इथं लिहिलेलं आहे बघा नाव. तर होणार काय बघा आता, इथं झालं तुमचं कन्स्ट्रक्शन बद्दल, इथं लिहिलेलं पण आहे की मेनली कन्सिस्ट ऑफ द इम्पेलर आणि डिफ्युजर, हे दोनच पार्ट महत्वाचे. आता जर ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं तर सेंट्रीफ्युगल पंप अशा पद्धतीने राहतो की हा जर माझा हात आहे, ठीक आहे, या हाताच्या समोर काय इम्पेलर, जर समजा इथून लेट्स आहे की या ठिकाणून एअर अशी सक होणार आहे तर इम्पेलरवर जे ब्लेड्स लावलेले राहतात, एक असे ब्लेड्स राहतात जे प्रेशर कमी करतात, थोडंसं हे ना अप्परवालं भाग सांगतोय मी तुला, तुम्हाला सॉरी,
थोडंसं हाय वर्जन आहे, पण समजा जर समजलं तर चांगलं मजा येईल तुम्हाला. इथून एअर सक होते, एअर आपोआप तर फ्लो नाही होत. एअर कशामुळे फ्लो होते, कारण इथं काय क्रिएट झालं पाहिजे, सक्शन. तर बाहेरची जी एअर आहे ती सक्शन म्हणजे लो प्रेशर, बाहेर हाय प्रेशर, तर हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे एअर येईल. तर इथं जो इम्पेलर राहतो तो इम्पेलर रोटेट होतो आणि इम्पेलरवर सुद्धा ब्लेड्स लावलेले राहतात. तर ते ब्लेड अशा पद्धतीने अटॅच केलेले राहतात की त्यांच्या रोटेशनमुळे ह्या भागात सक्शन क्रिएट होऊन जातं, आणि सक्शन क्रिएट झाल्यामुळे बाहेरून जी ॲटमॉस्फिअरची एअर आहे ती या ठिकाणी एंटर करते, आणि एंटर केल्यामुळे ते सक्शन थ्रू ते इम्पेलरच्या मध्ये येऊन जाते. कोण? बाहेरची एअर. तर इम्पेलरची बिकॉज ऑफ द ब्लेड्स या ठिकाणी इम्पेलरमध्ये एअर सब होते, आणि त्या इम्पेलरवर आपण काय लावलेले आहेत, वेन्स लावलेले आहेत. त्या वेन्स काय करतात, जशी एअर एंटर करेल मध्ये, इकडे काय होणार आहे या मधल्या भागामध्ये, इथं रोटेशन जोरात होईल एअरचं, आणि एअरचं रोटेशन जोरात झाल्यामुळे एअरची व्हेलॉसिटी काय होऊन जाईल, इन्क्रीज होईल. सो बेसिकली एअर एअर सक झाली, एअर सक झाल्यामुळे हा जो गॅप दिसतोय तुम्हाला वेन्स मधला, तिथं एअर येऊन जाते, आणि ह्या वेन्सच्या जोरात रोटेशनमुळे, कारण वेन्स आपण रोटरवर कनेक्ट केलेला आहे, तर रोटर कंटिन्युअसली रोटेट होतो विथ द हाय व्हेलॉसिटी, आणि त्यामुळे या वेन्स पण जोरात रोटेट होतात, आणि वेन्सचं रोटेशन झाल्यामुळे एअरला काय भेटणार आहे, व्हेलॉसिटी भेटून जाईल. मग एअरला व्हेलॉसिटी भेटल्यानंतर या इम्पेलरच्या एक्झॅक्ट बॅक साईडला, असं बॅक साईडला राहतं डिफ्युजर, आणि डिफ्युजर जी राहते ती एक स्टेशनरी प्लेट राहते. आपला इम्पेलरची जी डिस्क आहे ती गोल फिरते, पण डिफ्युजरची डिस्क जी राहते ती स्टेशनरी आहे, ती फिरत नाही, है ना. तर हे जे डिफ्युजरचे ब्लेड्स पण दिसतात तुम्हाला, ते एकाच ठिकाणी थांबलेले राहतात. सो इथून एअर सक झाली बिकॉज इथं लो प्रेशर क्रिएट झालं होतं, त्यानंतर वेन्सने त्या एअरची वेलॉसिटी वाढून दिली. मागच्या साईडला एक डिफ्युजर कनेक्ट केलेलं राहतं, जे डिफ्युजर काय करतं, जी एअर इथून मध्ये एंटर केली होती जिचा स्पीड वाढला ती जशी मागे डिफ्युजर मध्ये येते, आता हे डिफ्युजर काय एकाच जागेवर हे काही पुढे जाऊ देणार नाही. तर समजा या ठिकाणची जी एअर पार्टिकल्स आहेत आता यांची वेलॉसिटी खूप जास्त वाढली आहे, तर बिकॉज ऑफ द वेलॉसिटी, जसं समजा तुम्ही ते मेरी गो राऊंड खेळले असाल ना लहानपणी गार्डनमध्ये, त्याच्यात तुम्हाला जोरात गोल 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 फिरवलं आणि समजा तुम्ही पकडून बसलेले राहतात, आणि जर हात सुटला तर तुम्ही असे दूर फेकले जातात, है ना. किंवा एखादा पाळणा आहे समजा असं, जर तुम्हाला गोल गोल फिरवलं या पद्धतीने पाळण्यात बसून आणि चुकून तुमचा हात सुटून गेला त्या पाळण्यातून, तर असे जाणाऱ्या व्हेलॉसिटीमुळे, आपण याच्यामध्ये मी शिकलो होतो ना टॉम मध्ये की ही जर लिंक आहे, जर तुम्ही गोल फिरवताय जोरात, इथला पार्टिकल कुठे फेकला जातो, दूर. टेंजेन्शियल व्हेलॉसिटी म्हणतो आपण याला, सर्क्युलर मोशन मध्ये बॉडी जी आहे ती टेंजेन्शियल डायरेक्शन मध्ये बाहेर फेकली जाते, आणि कशामुळे बाहेर फेकली जाते ती बिकॉज ऑफ द सेंट्रीफ्युगल फोर्स, आणि त्या सेंट्रीफ्युगल फोर्सच्या बेसिसवरच हा कॉम्प्रेसर बनवण्यात आलेला आहे. सर इथले जे एअर पार्टिकल्स आहेत ते जोरात फिरल्यामुळे इथून बाहेर फेकले जातील, आणि ते कोणामुळे फेकले जातात, बिकॉज ऑफ द सेंट्रीफ्युगल फोर्स, आणि या सेंट्रीफ्युगल फोर्समुळे हे एअर पार्टिकल या ठिकाणी बाहेर एका जोरदार वेलॉसिटीने फेकले जातात, हाय वेलॉसिटीने फेकले जातात. पण ही जी बाहेरची डिस्क आहे आपली ती स्टेशनरी आहे, त्यामुळे हे जे डिफ्युजरचे जे ब्लेड्स आहेत ते पण स्टेशनरी आहे. इमॅजिन करा की समोर भिंत आहे, तुम्हाला माहीतच नाही आहे, तुम्ही एकदम जोरात पळत येत आहेत समोरून, है ना, 50-100 लोक जोरात पळत येत आहेत, भिंत आहे, तुमचे डोळे बंद, तुम्ही पळत पळत आले आणि या भिंतीवर आदळायला लागले, समजा जोरात कोलिजन झालं तुमचं, ठीक आहे, हळूहळू काय होईल, हा समोरचा कोलाइड झाला तो बिचारा तिथंच पडेल, मागच्याला थोडी माहिती की समोर भिंत आहे तो बी येऊन तिथं पडेल, त्याच्या मागचा, सगळे एकावर एक पडत जातील. पहिले काय होती, यांच्याकडे एक व्हेलॉसिटी होती, खूप जास्त व्हेलॉसिटी होती, म्हणजे यांच्यामध्ये कोणती एनर्जी राहते, कायनेटिक एनर्जी राहते. सो हे एअर पार्टिकल्स कायनेटिक एनर्जीने जोरात फिरत होते वेन्स मध्ये, जसे ते बाहेर फेकले गेले तर ह्या डिफ्युजरच्या प्लेटवर एक स्टेशनरी प्लेट होती, त्याच्यावर स्टेशनरी ब्लेड होते, ते एअर पार्टिकल जाऊन त्या ब्लेड्सवर आदळत आहेत जोरात, तर त्यांच्यामध्ये जी कायनेटिक एनर्जी होती एकदम जाऊन ते आदळले, त्यांची कायनेटिक त्यांची व्हेलॉसिटी तर झिरो होऊन गेली, एकदम थांबून गेले ते जोरात पळत होते आणि एकदम आदळल्यामुळे थांबून गेले. मग त्यांची कायनेटिक एनर्जी अचानकपणे चेंज होऊन जाते, आणि तुम्हाला जर एनर्जी कन्झर्वेशन प्रिन्सिपल माहिती असेल तर असं म्हटलं जातं की एनर्जी कधीही आपोआप संपू शकत नाही, एनर्जी नेवर बी डिस्ट्रॉइड, है ना, जस्ट कन्वर्ट होऊन जाईल. मग तीच कायनेटिक एनर्जी या पार्टिकल्सची, एअर पार्टिकल्सची कायनेटिक एनर्जी कन्वर्ट होऊन प्रेशर एनर्जी मध्ये कन्वर्ट होऊन जाते, ठीक आहे, दॅट कायनेटिक एनर्जी इज चेंज ऑर कन्वर्टेड इन टू द फॉर्म ऑफ प्रेशर एनर्जी. आता झालं काय की हे 50-100 लोक इथे आदळायला लागले, सगळे एकावर एक पडून जातील, तर तो खालचा तर मरणारच आहे ना दबून. म्हणजे बेसिकली सांगण्याचा अर्थ काय की एअर पार्टिकल जे ते एक दुसऱ्यावर दाबले जातील या ठिकाणी, म्हणून ती कायनेटिक एनर्जी तर कन्वर्ट प्रेशर एनर्जी मध्ये होतं. म्हणजे
प्रेशर इंक्रीज करण्याचं काम कुठे होतंय? डिफ्यूजर मध्ये होतंय, डिफ्यूजरच्या ब्लेड्स वर होतंय. या इम्पेलरचं काम काय होतं? वेलॉसिटी वाढवणे, कायनेटिक एनर्जी देणे. डिफ्युजरचं काम काय? ती वेलॉसिटी कमी करून कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन पोटेन्शियल एनर्जी मध्ये करणे. आणि जसं ते कायनेटिकचं कन्वर्जन, सॉरी पोटेन्शियल म्हणतोय मी, प्रेशर एनर्जी मध्ये कन्वर्ट करणे. आणि जसं ते कायनेटिकचं कन्वर्जन प्रेशर मध्ये होतं, या ठिकाणी एअर पार्टिकलचं प्रेशर वाढणार आहे. आणि एअर पार्टिकलचं प्रेशर वाढलं की त्या केसिंग थ्रू ती डिस्चार्ज होऊन जाते. एअर केसिंग थ्रू एअर डिस्चार्ज होऊन जाते, डिलिव्हरी पोर्ट मधून बाहेर निघून जाते. सो अशा पद्धतीने तुमचं सेंट्रिफ्युगल, सॉरी सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसर वर्क करतं. पॉइंट्स लिहिलेले आहेत बघा. इट मेनली कन्सिस्ट ऑफ दोन महत्वाचे पार्ट्स कोणते? आपले एक इम्पेलर आहे आणि एक डिफ्युजर आहे. इम्पेलर मध्ये काय काय? इम्पेलर मध्ये इम्पेलरची एक डिस्क आहे आणि इम्पेलर मध्ये वेन्स आहे. सो इम्पेलर कन्सिस्ट ऑफ द इम्पेलर डिस्क अँड द इम्पेलर वेन्स. जसा इम्पेलर रोटेट होतो, ठीक आहे, रोटेट होतो इम्पेलर कोणामुळे? बिकॉज ऑफ द शाफ्ट. हा शाफ्ट आहे नाही तर, त्याला इम्पेलर आहे म्हटलं मी. त्या शाफ्टवर आपण इम्पेलर कनेक्ट केलेला आहे जो जोरात रोटेट होतो विथ द हाय स्पीड, आणि एअर इज ड्रॉन इन टू द इम्पेलर हाय. तो हाय स्पीड मध्ये रोटेट झाल्यामुळे शाफ्ट हाय स्पीड मध्ये रोटेट होतो. आठवतं, शाफ्ट हाय स्पीड मध्ये रोटेट होतो, इथं सक्शन क्रिएट होतं आणि त्यामुळे एअर जी आहे ती इम्पेलर आय मध्ये येते किंवा इम्पेलर आयच्या डायरेक्शन मध्ये येणार आहे. जशी ती एअर आतमध्ये येते, ती एअर बेसिकली फ्लो होते रेडियली आउटवर्ड. काय सांगितलं होतं मी? एअर जी इथे कुठे फ्लो होणार आहे? रेडियली आउटवर्ड थ्रू द इम्पेलर पॅसेज ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्सेस. या इम्पेलरच्या पॅसेज मध्ये किंवा वेनच्या गॅप मध्ये जी एअर आलेली आहे ती बिकॉज ऑफ द हाय स्पीड, बिकॉज ऑफ दिस हाय वेलॉसिटी, ती एअर जी ती आउटवर्ड फ्लो होते किंवा रेडियली आउटवर्ड जायला लागते. का बरं? बिकॉज ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, वेलॉसिटी आहे, याचा अर्थ त्यांच्यामध्ये कोणती एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी आहे. सो कायनेटिक एनर्जी इज इम्पार्टेड इन द एअर. ज्यावेळेस ते बाहेर फ्लो होतात त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी होऊन जाते. जी कायनेटिक एनर्जी काय करते? स्टॅटिक प्रेशर राईज करून देते, त्या ठिकाणी एअरचं प्रेशर इन्क्रीज होणार आहे. चला आता पुढचे पॉइंट बघूया. अजून बघा नेक्स्ट पॉइंट. आतापर्यंत आपण पाहिलं होतं की आपली जी एअर आहे तिला हाय वेलॉसिटी भेटली आहे आणि ती जाणार आहे कशामध्ये? डिफ्युजर कडे. बघा, आणि डिफ्युजर मध्ये गेल्यामुळे कायनेटिक एनर्जी अचानकपणे काय होते? स्टॉप होते. सो पुढे तेच पॉइंट लिहिले बघा आपण. द रिमेनिंग प्रेशर राईज, जे उरलेलं प्रेशर आहे, कायनेटिक एनर्जी वाढली इथं डिक्रीज होणार आहे ते ठीक आहे, पण त्याच्यामुळे स्टॅटिक प्रेशर थोड्या प्रमाणात वाढतं. आणि जे उरलेलं प्रेशर आहे, द रिमेनिंग प्रेशर इज राईज इज ऑप्टेन इन द डिफ्युजर. इथून जी वेलॉसिटी भेटली, वेलॉसिटी भेटल्यानंतर थोडंफार प्रेशर वाढतं, पण जे उरलेलं प्रेशर इन्क्रीज होतं ते कशामध्ये होतं? डिफ्युजर मध्ये. डिफ्युजर काय करतो? डिफ्युजर कसा आहे? स्टेशनरी आहे, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ फिक्स डिस्क आहे. द डिफ्युजर विच इज स्टेशनरी कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ डिफ्युजर डिस्क अँड द एअर लिव्ज द इम्पेलर. एअर जी इम्पेलर मधून बाहेर निघते ती कशी निघते? विथ द हाय वेलॉसिटी. आणि जी एंटर करणारे हाय वेलॉसिटी मधून एअर निघाली ती कुठे एंटर करते? इन द डिफ्युजर. डिफ्युजर विच रिड्यूसेस द हाय वेलॉसिटी बाय डिफ्युजन प्रोसेस ऑफ एअर कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इन टू प्रेशर एनर्जी. बघा काय सांगितलंय की जी इम्पेलर मधून हाय वेलॉसिटीने एअर निघाली ती एंटर करते डिफ्युजर मध्ये. डिफ्युजर जे काय करतं? हाय वेलॉसिटी जी एकदम डिफ्युजन मुळे रिड्यूस करून टाकणार आहे. हाय वेलॉसिटी ऑफ एअर जी होती ती डिफ्युजन प्रोसेस मुळे सडनली डिक्रीज होते आणि त्यामुळे कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन प्रेशर एनर्जी मध्ये होतं. सो द फ्लो फ्रॉम द डिफ्युजर प्रेशर एनर्जी मध्ये कन्वर्ट झालं म्हणजे काय? प्रेशर वाढलंय. सो फ्लो फ्रॉम द डिफ्युजर इज कनेक्टेड इन द स्पायरल पॅसेज. इथून जो फ्लो आहे एअरचा, जे हाय प्रेशर एअर आहे ती या स्पायरल पॅसेज मध्ये कलेक्ट केली जाते अँड देन इट इज डिस्चार्ज फ्रॉम द कॉम्प्रेसर. आणि इथून कॉम्प्रेसर मधून ती एअर बाहेर काढली जाते. सो या पद्धतीने तुमचं हे सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसर पण झालंय. ओके, बघा आता ऍप्लिकेशन बघणार आहेत रोटरी आणि रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरचे. विचारले जाऊ शकतात तुम्हाला 2-3 मार्क्स साठी. हे तर काय जस्ट ऍप्लिकेशन, कुठे कुठे रोटरी आणि रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर युज केले जातात ते आपण बघणार आहे. सो रोटरी कॉम्प्रेसर कुठे युज केले जातात बघा. फर्स्ट ऑइल रिफायनरी, हे जस्ट मी रीड करून सांगतोय, याच्यात काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही. दुसरं पेट्रोकेमिकल प्लांट्स मध्ये एक्झॅक्टली कुठे वर्क करतात हे तर तुम्हाला पण माहित नाही आणि मला पण माहित नाही आहे ना. बिंग ऑनेस्ट, मला पण माहित नाही की एक्झॅक्टली ते ऑइल रिफायनरी मध्ये कशासाठी युज केलं जातं. ओके, सर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सर्च करू शकता, गुगल सर्चवर तुम्हाला काहीतरी भेटेल है ना. जर जास्तच इंटरेस्ट असेल तर रोटरी कॉम्प्रेसर जे आहेत ते बेसिकली ऑइल रिफायनरी, पेट्रोकेमिकल प्लांट्स,
नॅचरल गॅस ट्रान्समिशन रेफ्रिजरेशन प्लांट मध्ये हे माहिती आहे मला, आपल्या घरच्या रेफ्रिजरेटर मध्ये पण एक कॉम्प्रेसर राहतं, ऐकलं असेल तुम्ही है ना, फ्रीजचा कॉम्प्रेसर खराब झालं तर रेफ्रिजरेशन मध्ये बेसिकली जो हाय टेम्परेचरचा गॅस क्रिएट करायचा राहतो, तुम्ही जर रेफ्रिजरेशन शिकले असाल तर तुम्हाला माहिती असेल, जर नसेल शिकले तर मग बघू एखाद दिवशी आपण, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल की ऍक्च्युली रेफ्रिजरेटर कसं काम करतं, तर त्या रेफ्रिजरेटरमध्ये एअर कॉम्प्रेसर यूज केलेला राहतो, ठीक आहे. त्यानंतर सुपरचार्जिंग ऑफ SI CI इंजिन. टर्बो इंजिनचं नाव ऐकलंय तुम्ही, टर्बो इंजिनचं नाव जर ऐकलं असेल तर टर्बो इंजिन जे वर्क करतं ना ते याच्यावर बेस्ड राहतं. सुपरचार्जिंग म्हणजेच काय राहतं, टर्बो इंजिन, ठीक आहे. सुपरचार्जिंग म्हणजेच काय राहतं, टर्बो इंजिन म्हटलं जातं त्याला. सुपरचार्जिंग मध्ये होतं काय बेसिकली, की जी एक्झॉस्ट गॅसेस बाहेर जात राहतात ना, त्या एक्झॉस्ट गॅसेस जे राहतात ते हाय टेम्परेचरवर असतात, आणि त्या हाय टेम्परेचरवर असल्यामुळे त्यांच्यामध्ये एनर्जी जास्त राहते. सो बेसिकली ते चार्जिंगसाठी यूज केले जातात, ते एक्स्ट्रा चार्जिंगसाठी यूज केले जातात, आणि त्याच्यात ते एक्झॉस्ट गॅसेसचा यूज केला जातो, त्याला सुपर चार्जिंग असं म्हटलं जातं. आणि ते एक्झॉस्ट गॅसेस जे राहतात ते कॉम्प्रेसरच्या थ्रू त्यांचं टेम्परेचर वाढून जातात. तर टर्बो इंजिन हे पूर्ण एक वेगळा कन्सेप्ट आहे, ते टर्बो इंजिन मध्येच काय राहतं, सुपर चार्जिंगची प्रोसेस होत राहते. सो हे बेसिकली तुमचे रोटरी कॉम्प्रेसरचे यूज ऍप्लिकेशन आहेत. नाव रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर कुठे यूज केलं जातं, रेसिप्रोकेटिंग आपण मोस्टली यूज करतो ऑटोमोबाईल सर्व्हिस स्टेशनमध्ये फॉर क्लिनिंग द व्हेइकल. हाय, तुम्ही बघितलं पण असेल की जर तुम्ही सर्व्हिसिंग करायला गेले गाडीची तर ते एक ब्लोअर राहतं त्यांच्याकडे, त्या ब्लोअरमधून एकदम हाय स्पीडमध्ये एअर येत राहते, हाय प्रेशराइज एअर. सो बेसिकली ते रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरमधूनच येत राहते. त्यानंतर फॉर द ऑपरेशन ऑफ द न्यूमॅटिक टूल्स लाईक व्हायब्रेटर और न्यूमॅटिक ब्रेक्स इन अ व्हेइकल और ऑटोमोबाईल. न्यूमॅटिक ब्रेक माहिती आहे, बऱ्याच बसेसच्या मागे लिहिलेलं राहतं बघा, एअर ब्रेक है ना. एअर ब्रेक म्हणजेच कोणते ब्रेक राहतं, न्यूमॅटिक ब्रेक. सो न्यूमॅटिक ब्रेक म्हणजे काय, बेसिकली जसं तुमचा डिस्क ब्रेक राहतो तो एक तुमचा डिस्क ब्रेक काय, तर डिस्क ब्रेक एक आपलं काय म्हटलं, हायड्रॉलिक ब्रेकचा प्रकार आहे, कारण फ्यूल यूज त्याच्यामध्ये ऑइल यूज केलं जातं. एअर ब्रेक जे एअरला कॉम्प्रेस करून बिकॉज ऑफ द कॉम्प्रेशन ऑफ द एअर जे व्हेइकल्सवर ब्रेक अप्लाय केले जातात त्याला न्यूमॅटिक ब्रेक असं म्हटलं जातं. मोस्टली हे अशा ठिकाणी यूज करतात ज्या ठिकाणी फार जास्त प्रेशरची गरज राहते, जसं बसमध्ये बसला थांबवण्यासाठी खूप जास्त एअरची गरज राहते, हाय प्रेशराइज एअरची गरज राहते. सो त्या ठिकाणी आपण रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर यूज करतो. वर्कशॉपमध्ये फॉर क्लिनिंग ऑफ मशीन्स, जसं व्हेइकलचं क्लिनिंगसाठी यूज केलं जातं तसं वर्कशॉपमध्ये क्लिनिंग मशीन्ससाठी पण यूज केलं जातं. आपल्या सायकल गाडीच्या ट्यूबमध्ये हवा भरण्यासाठी है ना, एअर ते पाहिलं तर मी काळ्या कलरचा मोठा डब्बा राहतो तो एक, तर तो बेसिकली कॉम्प्रेसर राहतो. त्यानंतर बुस्टिंग ऑफ आयसी इंजिन आणि क्रिएटिंग अ ब्लास्ट इन द ब्लास्ट फर्नान्स, फर्नान्स माहिती, ठीक आहे, जिथं बेसिकली बर्निंगची प्रोसेस होते. सो या सगळ्या ऑपरेशन्समध्ये रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर यूज केलं जातं. आणि वरती जे लिहिले होते आपण पाच ऍप्लिकेशन, ते त्याच्यामध्ये रोटरी कॉम्प्रेसर यूज केलं जातं. बेसिकली मला असं वाटतं तुम्हाला 2-3 मार्क्ससाठी कदाचित विचारलं जाऊ शकतं, ऍप्लिकेशन लिहा तर माहिती असली पाहिजे तुम्हाला. ओके, चला आता नेक्स्ट पॉईंट बघूया. बघा, आता आपण बघणार आहे डिफरन्स बिटवीन द रेसिप्रोकेटिंग अँड द रोटरी एअर कॉम्प्रेसर. पॉईंट वाईज दिलेले हे लक्षात ठेवावंच लागतील आपल्याला, है ना. लक्षात कसं ठेवायचं बघा, मेन जो पॉईंट आहे त्याच्यामधला तो लक्षात घ्या, आणि कोणत्या याच्यात हाय कोणत्या याच्यात लो आहे तेवढं तुम्ही बघू शकता. बघा, आता पहिला पॉईंट कॉम्प्रेशन, रेसिप्रोकेटिंग एअर कॉम्प्रेसर आहे, ठीक आहे. सो कॉम्प्रेशन कशामुळे होतं, रेसिप्रोकेटिंग म्हटलं की पिस्टन सिलेंडर अटवायचं. रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेशन कसं होणार आहे, कॉम्प्रेशन टेक्स प्लेस ड्यू टू रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ द पिस्टन अँड द सिलेंडर. इथे कॉम्प्रेशन टेक्स प्लेस ड्यू टू कोणतं मोशन आहे, रोटरी मोशन आहे. कॉम्प्रेशन टेक्स प्लेस ड्यू टू रोटरी मोशन ऑफ द ब्लेड्स ऑर द रोटर, रोटर किंवा ब्लेड्स रोटेट होतात आणि त्याच्यामुळे कॉम्प्रेशन होतं. इथं पिस्टन रेसिप्रोकेट करतो सिलेंडर मध्ये आणि त्यामुळे कॉम्प्रेशन होतं. नेक्स्ट, डिलिव्हरी ऑफ एअर इज इंटरमिटंट. इंटरमिटंटचा अर्थ काय राहतो, गॅप गॅपने होते, असं नाही की कंटिन्युअसली फ्लो सुरूच आहे एअर डिलिव्हरीचा, है ना. सो जोपर्यंत प्रेशर रीच होत नाही तोपर्यंत काही डिलिव्हरी होणार नाही. सो डिलिव्हरी ऑफ एअर कसं राहतं, इंटरमिटंट राहतं. पण ते जर रोटरीमध्ये कम्पेअर केलं तर रोटरीमध्ये ही कंटिन्युअस एअर डिस्चार्ज होत राहते किंवा डिलिव्हर होत राहते. सो आता जसं इथं एक पहिला पॉईंट होता कॉम्प्रेशन, दुसरा पॉईंट काय, डिलिव्हरी ऑफ एअरचा, या ठिकाणी इंटरमिटंट, या ठिकाणी कंटिन्युअस, असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रेशर कसं राहतं, डिलिव्हरी प्रेशर, हा एक नेक्स्ट पॉईंट. इथं डिलिव्हरी ऑफ एअर, इथं कॉम्प्रेशन,
delivery pressure is reciprocating मध्ये कसं आहे delivery pressure is high आणि delivery pressure is low. गडबड काय होते की कुठं हाय आहे कुठं लो आहे याच्यामध्ये जास्त कन्फ्युजन होतं आणि त्यानंतर भी हे पॉइंट्स लक्षात राहत नाही. तर मग तुम्हाला पाठ काय करायचंय हे पॉइंट्स लक्षात ठेवा. हाय लो ते आपोआप लक्षात राहायला लागून जातं. फ्लोरेट म्हणजे जी एअर बाहेर पडणार आहे त्याचा रेट कसा आहे लो इथं फ्लोरेट हाय. ठीक आहे, तर हे नाव हे लक्षात ठेवा. जसं कॉम्प्रेशन झालं डिलिव्हरी ऑफ एअर डिलिव्हरी प्रेशर फ्लोरेट. आता बघा इट कांट बी कपल डायरेक्टली विथ द प्राइम मूवर हे लक्षात ठेवावं लागेल की आपण डायरेक्टली जो आपला प्राइम मूवर आहे म्हणजे जे मोटर झाली किंवा इंजिन झालं त्याच्यासोबत आपण रोटरला कनेक्ट करणार आहे ते डायरेक्टली प्राइम मूवर सोबत आपण हे रोटरी कॉम्प्रेसर कनेक्ट करू शकत नाही. पण तेच उलट आपण रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर कनेक्ट करू शकत नाही पण रोटरी कॉम्प्रेसर जे ते आपण डायरेक्टली प्राइम मूवर सोबत कनेक्ट करू शकतो. तर यामधला इम्पॉर्टंट शब्द काय जो लक्षात ठेवायचा आहे प्राइम मूवर आठवलं की लगेच आठवेल तुम्हाला की डायरेक्ट रेसिप्रोकेटिंग डायरेक्ट कनेक्ट नाही होत आणि रोटरी डायरेक्ट कनेक्ट होऊन जातो. या पद्धतीने लक्षात ठेवा. नाउ स्पीड ऑफ द कॉम्प्रेसर इज लो बिकॉज ऑफ द अनबॅलेन्स्ड फोर्सेस. ठीक आहे, स्पीड ऑफ कॉम्प्रेसर काय लो आहे कशामुळे कारण त्यामध्ये बरेच अनबॅलेन्स्ड फोर्सेस तयार होतात. पण तेच जर या ठिकाणी कम्पेअर केलं तर स्पीड ऑफ कॉम्प्रेसर हा हाय कारण त्या ठिकाणी परफेक्ट बॅलेन्सिंग आहे. नाउ मोर स्टार्टिंग टॉर्क इज रिक्वायर्ड अँड लेस स्टार्टिंग टॉर्क इज रिक्वायर्ड. इथं वर्ड काय स्टार्टिंग टॉर्क. सो इथं जास्त टॉर्क लागतो सुरुवातीला आणि रोटरीमध्ये कमी टॉर्क लागत असतो. चला अजून काही पॉईंट्स आहेत कम्पॅरिझनचे, है ना, द डिफरन्स बिटवीन द रेसिप्रोकेटिंग अँड द रोटरी कॉम्प्रेसर हे विचारलं बी जाऊ शकतं. पुढचे पॉईंट्स बघूया. आता बघा नेक्स्ट पॉईंट लुब्रिकेशन आणि मेंटेनन्स बद्दल आहे. सो रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर मध्ये जास्त प्रमाणात लुब्रिकेशन आणि मेंटेनन्सची गरज असते. द मोर लुब्रिकेशन अँड द मेंटेनन्स इज रिक्वायर्ड. हिअर द लेस लुब्रिकेशन अँड द मेंटेनन्स इज रिक्वायर्ड. सो यूज कुठं केलं जातं बघा, इट इज यूज वेन द स्मॉल क्वांटिटी ऑफ एअर ऍट हाय प्रेशर इज रिक्वायर्ड. हे आपण पहिले पाहिलं हा पॉईंट की इथं जे आउटपुट डिलिव्हरी प्रेशर राहतं ते जास्त राहतं आणि रोटरी कॉम्प्रेसर मध्ये डिलिव्हरी प्रेशर लो राहतं, है ना. सो स्मॉल क्वांटिटी हाय प्रेशर रिक्वायर्ड आहे तर रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर यूज करा. स्मॉल लार्ज क्वांटिटी आणि लो प्रेशर रिक्वायर्ड आहे तर रोटरी कॉम्प्रेसर यूज करा. इन्स्टॉलेशन कॉस्ट जी आहे रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर मध्ये ती हाय आहे, जास्त आहे, हाय आहे. का बरं? कारण की त्या ठिकाणी जास्त व्हायब्रेशन्स होतात आणि यामध्ये लो इन्स्टॉलेशन कॉस्ट राहते कारण रोटरी कॉम्प्रेसरमध्ये व्हायब्रेशन्स कमी राहतात. सो रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरमध्ये सक्शन आणि डिलिव्हरीसाठी वॉल यूज केले जातात आणि तेच इथं आपण रोटरी कॉम्प्रेसरमध्ये पोर्ट्सचा यूज करत असतो. सो यासोबत तुमचे हे कम्पॅरिझन बिटवीन द रेसिप्रोकेटिंग एअर कॉम्प्रेसर आणि रोटरी कॉम्प्रेसर संपलंय. ओके, बघा नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला प्युरिफिकेशन ऑफ एअर टू रिमूव द ऑइल मॉइश्चर अँड द डस्ट. जी काही एअर आपल्या कॉम्प्रेसरमध्ये सक होणार आहे किंवा जी काही एअर कॉम्प्रेसरमध्ये इंटेक पोर्टमधून किंवा इंटेक वॉलमधून मध्ये येते ती एअर सगळ्यात पहिले कशी असली पाहिजे, प्युअर असली पाहिजे, त्याचं प्युरिफिकेशन झालं पाहिजे. तर रिझन काय, प्युरिफिकेशन कशासाठी करतो आपण एअरचं, कारण त्याच्यामधनं आपल्याला ऑइल किंवा मॉइश्चर किंवा डस्ट जी असेल एअरमध्ये ऑइल असण्याचं प्रमाण फार कमी राहतं पण मॉइश्चर आणि डस्ट यांचं प्रमाण खूप जास्त राहतं. डस्ट म्हणजे आपले पार्टिकल्स, धुळीचे पार्टिकल्स म्हणू शकता. मॉइश्चर म्हणजे काय राहतं, ज्याला आपण आर्द्रता म्हणतो मराठीमध्ये, है ना. बघा आता तुम्ही जर समुद्र किनाऱ्यावर गेले तर एअरमध्ये खूप जास्त मॉइश्चर प्रेझेंट राहतं म्हणजे हवा जी राहते ती दमट राहते बेसिकली, त्याला आपण मॉइश्चर म्हणतो मराठीत, त्याला आपण आर्द्रता किंवा दमट वातावरण असं म्हणतो ना ते. तर एअरमध्ये मॉइश्चर कशामुळे राहते, तर थंडीच्या दिवसात बी बघा तुम्ही बघत असाल की काचवर किंवा आपल्या झाडाच्या पानावर पाणी येऊन जातं ज्याला दवबिंदू असं म्हणतो आपण, ते सुद्धा मॉइश्चरचाच एक प्रकार राहतो. तर मॉइश्चर जे राहतं ते हवेमध्ये राहू शकतं, ठीक आहे, त्याचं सायन्स वेगळं आहे, ते जाणं तेवढं ते एक्सप्लेन नाही करत मी तुम्हाला. जर पण जर मॉइश्चर जर असेल एअरमध्ये आणि ती जर एअर कॉम्प्रेसरमध्ये आली तर मॉइश्चर म्हणजे काय राहतं की पाण्याची वाफ वेपर ही एअर सोबत एअर पण गॅस आहे आणि वेपर पण गॅस आहे, दोन्ही मिक्स होऊन जातात, त्यामुळे आपली हवा जी आहे ती मॉइश्चर होऊन जाते, ह्युमिड होऊन जाते. आणि तशी हवा जर कॉम्प्रेसरच्या आतमध्ये गेली तर त्याच्यामुळे काय होतं बेसिकली की जो कॉम्प्रेसरचे पार्ट्स आहेत ते त्या पार्ट्समध्ये मेटलचे पार्ट्स राहतात ना, ते तुम्ही ऐकलं असेल की लोखंड जे आहे ते गंजून जातं मोस्टली,
कारण हवेमध्ये मॉइश्चर आणि जर मॉइश्चर प्रेझेंट असेल आणि त्याच्यामध्ये मला वाटतं अजून ऑक्सिजन पण लागतं, तर अशा कंडिशनमध्ये ते लोखंड जे राहतं बेसिकली ते गंजून जातं, करोजन होतं त्याचं. तर मग आपले जे मशीन पार्ट्स आहेत किंवा कॉम्प्रेसरचे पार्ट्स आहेत हे सुद्धा त्यांचं सुद्धा काय होऊ शकतं, त्या मॉइश्चरमुळे करोजन होऊ शकतं, त्यांचं वियर टियर होऊ शकतं. मग ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एअरमधनं जी एअर कॉम्प्रेसरच्या आतमध्ये जाणार आहे त्यामधनं मॉइश्चर बाहेर काढायचं आहे. तेच या ठिकाणी लिहिले बघा, दॅट एअर कंटेंट मॉइश्चर डिपेंड, आणि मॉइश्चर हे डिपेंड कशावर करतं की त्या एअरचं टेम्परेचर किती आहे, त्या एअरचं प्रेशर किती आहे, या गोष्टीवर डिपेंड करेल की त्यामध्ये मॉइश्चर किती प्रमाणात प्रेझेंट आहे. ते लिहिलंय बघा आता इथं, एअर कंटेंट द मॉइश्चर डिपेंडिंग अपॉन द टेम्परेचर अँड द ह्युमिडिटी ऑफ द एअर. ठीक आहे, ते त्या वातावरण कसं आहे, त्या ठिकाणी ह्युमिड एअर आहे की नाही आहे, त्या त्या ठिकाणी टेम्परेचर किती, या दोन मेजरली या दोन गोष्टीवर डिपेंड करतं की वॉट त्या एअरमध्ये मॉइश्चर किती प्रेझेंट असणार आहे. अँड दिस मॉइश्चर रिटेन इन द सिस्टीम मे कॉज द करोजन वियर टियर ऑफ द इक्विपमेंट ऑफ मशीन. सो मशीन इक्विपमेंटचं करोजन किंवा वियर टियर होऊ शकतं जर त्या एअरमध्ये मॉइश्चर प्रेझेंट असेल तर. And tool due to the compression temperature of the air gets increases, therefore it is necessary to remove the moisture. And because of the compression, air the temperature काय होणार राहतं, इन्क्रीज होणार राहतं, आणि त्यामुळे हे गरजेचं आहे की जी काही एअर आहे त्या एअरमधनं मॉइश्चर निघालेलं पाहिजे. ठीक आहे, मॉइश्चर काढण्यासाठी दोन पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात, डिवाइस यूज केले जातात. त्यामधलं फर्स्ट आहे आफ्टर कूलर. ठीक आहे, आफ्टर कूलर काय, एक वन ऑफ द मोस्ट कॉमनली यूज डिवाइस आहे जे यूज केलं जातं टू रिमूव्ह द मॉइश्चर. बट याचा प्रॉब्लेम काय की हा जसा मॉइश्चर रिमूव्ह करतो तर त्या मॉइश्चर रिमूव्ह केल्यासोबतच जी कॉम्प्रेस्ड एअर आहे आणि बिकॉज ऑफ द कॉम्प्रेशन एअरचं टेम्परेचर वाढलेलं असतं, तर पण जसं मॉइश्चर निघतं त्या मॉइश्चर सोबत हा आफ्टर कूलर जो डिवाइस आहे तो त्या कॉम्प्रेस्ड एअरचं टेम्परेचर सुद्धा डिक्रीज करून देतो. आणि ते आपण या फर्स्ट पॉइंट मध्ये लिहिलं आहे, इट इज अ मोस्ट कॉमनली यूज डिवाइस to remove the moisture but it reduces the temperature of the compressed air, but it reduce compressed air temperature, it reduces the temperature of the compressed air. So basically after cooler jo hai to ek prakar cha heat exchanger hai, asa nahi ki tyane heat directly remove karun ghetli, heat exchanger hai. Heat exchanger mhanje kay, हीट एक्सचेंजर जसं तुमच्या फ्रीज मध्ये ते मागे पाईप्स लावलेले राहतात त्याला भी ते भी एक प्रकारचे हीट एक्सचेंजर राहतात. फ्रीजच्या मागे ती जाळी राहते ना अशी पाईप्सचे छोटे छोटे पाईप्स राहतात ते हीट एक्सचेंजर राहतात. त्यांचं काम काय राहतं किंवा हीट एक्सचेंजरचं काम काय बघा, समजा एखादं हे भांड्यात आपण गरम पाणी ठेवलं आणि हे गरम पाण्याचं भांड जर आपण बर्फात किंवा थंड पाण्यात ठेवून दिलं, ठीक आहे, तर हे बेसिकली थंड पाणी किंवा ते बर्फ काय म्हणून काम करतात, हीट एक्सचेंजर म्हणून काम करतात. कारण ते गरम पाणीची हीट काय करणार आहे, बाहेर खेचून घेणार आहे, तर हीट काय होते, एक्सचेंज होते ना, एकाची हीट दुसऱ्याला जाते. तसं आफ्टर कूलर एक प्रकारचा हीट एक्सचेंजर आहे जे काय यूज करतं, त्या एअरचं टेम्परेचर काढण्यासाठी, एअरमधनं मॉइश्चर काढण्यासाठी काय यूज केलं जातं, हीट एक्सचेंजर सारखं काम करतं आपलं आफ्टर कूलर. आणि ते एक्सचेंजर म्हणून कोणाला वापरतो, एकतर वॉटरला किंवा एअरला टू कूल डाऊन द कॉम्प्रेस्ड एअर. काय सांगितलं मी की आफ्टर कूलर एक असं डिवाइस आहे जे कॉम्प्रेस्ड एअरचं टेम्परेचर कमी करतं, आणि ते टेम्परेचरला कमी करण्यासाठी हे जे आफ्टर कूलर आहे ते एखाद्या हीट एक्सचेंजर सारखं काम करतं, जेणेकरून ते कॉम्प्रेस्ड एअर जी असणार आहे त्या कॉम्प्रेसरमध्ये त्याच्या आजूबाजूला एकतर वॉटर किंवा एअर ज्याचं टेम्परेचर कमी असेल, असं वॉटर किंवा असं एअर की ज्याचं टेम्परेचर या कॉम्प्रेस्ड एअरपेक्षा कमी आहे अशी एअर त्याच्या बाजूने घेऊन पास केली जाते, जेणेकरून त्या हॉट एअर मधलं किंवा कॉम्प्रेस्ड एअर मधलं टेम्परेचर कमी होऊन जातं. ठीक आहे, म्हणून सांगितलंय की हा काय करतो की टेम्परेचर सुद्धा कमी करून देतो, आणि त्यामुळे कॉम्प्रेस एअरचं टेम्परेचर काय होतं, कमी होतं. आणि जसं कॉम्प्रेस एअरचं टेम्परेचर कमी होतं तर ड्यू पॉइंट टेम्परेचर जे राहतं, ड्यू पॉइंट टेम्परेचर एक पर्टिक्युलर पॉइंट आहे टेम्परेचरचं, जसं तुम्ही स्टीम पॉइंट ऐकलं असेल थर्मोडायनामिक्स मध्ये, है ना, स्टीम पॉइंट, आईस पॉइंट, है ना, फ्रीझिंग पॉइंट, तसा ड्यू पॉइंट भी एक टेम्परेचर राहतो. तर त्या ड्यू पॉइंटचं बिकॉज ऑफ द रिडक्शन इन द टेम्परेचर ऑफ द एअर, टेम्परेचर ऑफ द ड्यू पॉइंट ऑल्सो गेट रिड्यूसेस. आणि टेम्परेचर ऑफ द ड्यू पॉइंट रिड्यूस होतं, आणि ड्यू पॉइंटमुळे होतं काय, तर ऍट ड्यू पॉइंट, ड्यू पॉइंटवर काय होतं, ऍट ड्यू पॉइंट द टेम्परेचर
मॉइश्चर गेट कंडेन्स काय सांगितलंय एट ड्यू पॉइंट टेम्परेचर मॉइश्चर जे राहतं ते कंडेन्स होऊन जातं. कंडेन्सेशन माहिती आहे. कंडेन्सेशन म्हणजे काय की हवेत काय आता बेसिकली मॉइश्चर म्हणजे काय राहतं हवेत असलेली पाण्याची वाफ. सोप्या भाषेत मॉइश्चर म्हणजे काय राहतं एअर पार्टिकल्स मध्ये प्रेझेंट असलेले वॉटर पार्टिकल्स. सोप्या भाषेत मग ते वॉटर पार्टिकल्सचं जर टेम्परेचर कमी करून टाकलं ना हवेतल्या तर ते वॉटर पार्टिकलचं टेम्परेचर स्टीम मधून ते कशामध्ये येऊन जातात मग वेपर मधून कशामध्ये येऊन जाते लिक्विड मध्ये. म्हणजे मॉइश्चरचं कन्वर्जन कशात होऊन जातं लिक्विड मध्ये. तर ड्यू पॉइंट एक असा टेम्परेचर राहतो की ज्या पॉइंटला मॉइश्चरचं कन्वर्जन किंवा वेपरचं कन्वर्जन कशात होतं लिक्विड मध्ये होतं. ते कंडेन्स होऊन जातात आणि जेणेकरून त्या कंडेन्सेशनमुळे काय होतं की ते पाणी किंवा कंडेन्स झालेला लिक्विड साईडला निघून जाईल जेणेकरून हवेमधलं मॉइश्चर निघून जातं. सो आफ्टर कूलर काय आहे एक असं डिवाइस आहे जे मोस्ट कॉमनली यूज होतं पण आफ्टर कूलरचा एक प्रॉब्लेम आहे की तो कॉम्प्रेस्ड एअरचं टेम्परेचर पण कमी करतो आणि आफ्टर कूलर हा एक हीट एक्सचेंजर सारखा काम करतो जो वॉटर किंवा एअरला यूज करतो टू कूल डाऊन द कॉम्प्रेस्ड एअर. आणि जसं कॉम्प्रेस्ड एअरचं टेम्परेचर कमी होतं तसं ड्यू पॉइंट टेम्परेचर पण कमी होतं आणि ड्यू पॉइंट टेम्परेचरवर जे आपली मॉइश्चर राहते ती कंडेन्स होऊन जाते. ठीक आहे चला आता नेक्स्ट टाईपचा आपण डिवाइस बघूया. बघा सेकंड टाईपचा आपलं प्युरिफायर आहे दॅट इज ड्रायर स्ट्रेनर. फिल्टर मध्ये तुम्ही जर ते जुने फिल्टर किंवा घरी आता ते आर ओ वगैरे मध्ये ते इलेक्ट्रिसिटीवर होतं पण ते फिल्टर मध्ये बघा जुने फिल्टर जर तुम्ही पाहिले असतील तर त्याच्यामध्ये एक असं सिलेंडर टाईप एक ट्यूब म्हणून घ्या किंवा एखादं ट्यूबवेलर पाईप म्हणून घ्या असं यायचं आणि ते असं वेगळंच काहीतरी बनलेलं राहायचं तसं तुरटीसारखं दिसायचं. ते तुरटी माहिती ना सगळ्यांना ते पाण्यात फिरवली जाते ते असं काहीतरी होतं. हे फिल्टरचं काम करायचं आहे ना तर त्याला पण आहे ना स्ट्रेनर म्हणायचे. ठीक आहे तर स्ट्रेनर काय राहतं बेसिकली एक एक ट्यूब शेपचा मेटॅलिक कंटेनर राहतो. ठीक आहे ड्रायर स्ट्रेनर इज अ ट्यूबुलर ट्यूबुलरचा अर्थ काय ट्यूब शेपचा ट्यूबुलर मेटॅलिक कंटेनर आहे. द ड्राईंग अँड प्युरिफाईंग एजंट युजली सिलिका गेट आणि हे जे बनलेलं राहतं हे कशापासून बनलेलं राहतं त्याच्यामध्ये प्युरिफाय करण्याचं किंवा ड्राईंग करण्याचं काम जे आहे ते कोण करतं तर सिलिकाच करतं. जे ऍड केलेलं राहतं एका कप शेपच्या स्क्रीन मध्ये ती बेसिकली याला ते स्क्रीन असं म्हणतात ते पोर्स मधून जातं बेसिकली त्याचे पोर्स राहतात. तो जर तुम्ही पाहिलं असेल ना ते फिल्टर तर ते तुम्हाला लगेच समजून जाईल. त्याला असे बारीक बारीक होल्स राहायचे ज्याच्यामधून फक्त चांगलं पाणी निघतं आणि घाण जी ती साईडला निघून जायची है ना. तर ते त्याच्यामध्ये ते त्याच्यावर मला हे आठवलं त्याला पण स्ट्रेनर म्हणायचे आणि हे ते सेम तसंच राहतं. ड्राय स्ट्रेनर एक ट्यूबुलर शेपचं कंटेनर आहे जे प्युरिफाय करण्याचं काम करतं किंवा ड्राय करण्याचं काम करतं. ते एक सिलिका राहतं जे ऍड केलेलं राहतं एका कप शेपच्या स्क्रीनमध्ये लेट स्क्रीन म्हणतात त्याला. ते जे ट्यूब राहतं त्याला लेट स्क्रीन असं म्हटलं जातं आणि जे लेट स्क्रीन काय करतं प्युरिफाय करण्याचं काम करतं विच प्रोव्हाइड्स द प्युरिफाईंग अँड द ड्राईंग ऍक्शन. अ सेपरेट एअर फिल्टर पण लावलं जातं ड्राइंग स्ट्रेनरमध्ये. एक सेपरेट एअर फिल्टर ऑल्सो यूज केलं जातं सिस्टीम मध्ये जे काय करणार आहे रिमूव्ह करणार आहे कशाला डस्टला इम्प्युरिटीजला टू अचीव द फ्रेश एअर फ्रॉम द ऍटमॉस्फिअर. सिम्पल गोष्ट आहे हे तुम्ही वाचून घ्या. वी आर ऍट द एंड ऑफ दिस चॅप्टर नाव. सो लास्टचे काही पॉईंट्स आहेत जे थेरी सिम्पल पॉईंट्स आहेत. चला आता लास्ट पॉईंट या चॅप्टरचा बघूया. बघा लास्ट पॉईंट द मेथड्स ऑफ एनर्जी सेव्हिंग इन द एअर कॉम्प्रेसर. एअर कॉम्प्रेसरमध्ये असं काय आपण यूज करू शकतो जेणेकरून जी एनर्जी युटिलाइज केली जाते ती कमी लागेल. तर सगळ्यात पहिलं इंटरस्टेज कुलिंग. आपण हे ऑलरेडी यूज केलं होतं आणि याच्याबद्दल आपण शिकलो ज्यावेळेस आपण टू स्टेज कॉम्प्रेसर शिकलो होतं. काय होतं बेसिकली टू स्टेजमध्ये की फर्स्ट स्टेजमध्ये एअरला कॉम्प्रेस केलं जातं प्रेशर टेम्परेचर वाढतं अँड देन इंटरकूलर यूज करून आपण टेम्परेचर ऑफ द एअर जे इन्क्रीज झालं होतं त्याला वापस इनिशियल टेम्परेचरला घेऊन जातो. प्रेशर तितकंच राहतं आणि परत मग एक डबल स्टेज सेकंड स्टेजमध्ये आपण प्रेशर वाढवतो आणि त्यानंतर टेम्परेचर पण वाढतं. सो कमी टेम्परेचर राईज होऊन प्रेशर जास्त इन्क्रीज करायला भेटतं आपल्याला. आणि जसं आपल्याला माहिती होतं की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये आपण हे पण पाहिलं होतं की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये जे एनर्जी राहते किंवा जे वर्क राहतं ते लेस रिक्वायर्ड राहतं टू ऑप्टेन दॅट मच ऑफ प्रेशर रेशो. तितकाच प्रेशर फाइंड आउट तितकाच प्रेशर ऑप्टेन करण्यासाठी आयसोथर्मल प्रोसेस थ्रू जर कॉम्प्रेशन केलं तर कमी एनर्जी लागते हे आपण शिकलो होतो. आणि मग आयसोथर्मल प्रोसेस थ्रू जर करायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीचे काही प्रोसेस जे आहेत त्या फॉलो कराव्या लागतात.
आयसोथर्मल कॉम्प्रेशन जर आपल्याला करायचं असेल, पण हां ते अजून एक पॉइंट की आयसोथर्मल कॉम्प्रेशन मध्ये काय राहतं की कॉम्प्रेसरचा जो स्पीड राहतो तो लो ठेवावा लागतो, है ना, कॉम्प्रेसरचा स्पीड जो आहे तो लो ठेवावा लागतो जर आपल्याला आयसोथर्मल प्रोसेस थ्रू जर हे परफॉर्म करायचं असेल तर. पण ऍक्च्युली लो स्पीड ठेवल्यामुळे जो आउटपुट राहतो तो कमी होऊन जातो, म्हणून आपण कॉम्प्रेसरचा स्पीड कमी नाही करू शकत. मग कॉम्प्रेसरचा स्पीड पण जास्त ठेवून आयसोथर्मल प्रोसेस करायची असेल तर आपल्याला अशा पद्धतीच्या काही मेथड्स फॉलो कराव्या लागतात. त्यामधली पहिली एक इंटरस्टेज कुलिंग, जे तुम्हाला आता एक्सप्लेन केलं तेच इंटरस्टेज. पहिल्या फर्स्ट प्रोसेसमध्ये बेसिकली करणार काय मग आपण इंटरस्टेजमध्ये, की जी कॉम्प्रेशनची प्रोसेस आहे ती दोन किंवा त्यापेक्षा जास्त पार्ट्समध्ये डिवाइड करून टाकू. ठीक आहे, पहिले काय करणार, फर्स्ट स्टेजमध्ये कॉम्प्रेशन करणार, परत त्याला इंटरकूलरमध्ये अटॅच करणार. इंटरकूलर दिल्यामुळे काय होईल की जे कॉम्प्रेस्ड एअर आहे त्याचं टेम्परेचर कमी होऊन जातं, आणि त्यानंतर ती कॉम्प्रेस लेस टेम्परेचर हाय प्रेशर असलेली एअर आपण सेकंड स्टेजमध्ये पाठवतो, तिथं ती एअर परत कॉम्प्रेस केली जाते. सो आपल्याला कॉम्प्रेसर जो कॉम्प्रेशनचा रेशो आहे किंवा आउटपुट प्रेशर जे कॉम्प्रेस्ड एअरचं ते जास्त भेटतं आणि त्यामध्ये एनर्जी कमी लागते. ते जिथं दिलेलं आहे बघा, द कॉम्प्रेशन प्रोसेस इज डिवाइडेड इन टू टू ऑर मोर स्टेज. द कॉम्प्रेस्ड एअर इन द फ्रेश स्टेज इज पास थ्रू द इंटरकूलर. जी फ्रेश स्टेज मधून पहिल्यांदा कॉम्प्रेस केल्यानंतर जी एअर आहे ती इंटरकूलर मध्ये पाठवली जाते बिफोर पासिंग थ्रू द सेकंड स्टेज. एकदा जर सेकंड स्टेज मध्ये पाठवलं देन आपण डायरेक्ट आउटपुट भेटतं आपल्याला, किंवा आउटपुट डिलिव्हरी वाली एअर भेटते ज्याचं प्रेशर हाय राहतं. सो इंटरकूलर इज यू सॉरी इन इंटरकूलर एअर इज कोल्ड टू द ओरिजिनल टेम्परेचर. हे मी तुम्हाला ते सांगत होतो, आपण हे ऑलरेडी पाहिलेलं आहे टू स्टेज मध्ये, की ज्या वेळेस आपण ग्राफ पण असा काढला होता बघा आठवत असेल तुम्हाला, हा तुमचं सक्शन हे कॉम्प्रेशन, परत या ठिकाणी कॉम्प्रेशन झाल्यामुळे थोडं टेम्परेचर रिड्यूस होऊन जायचं अँड देन परत टू स्टेज. या पद्धतीने आपण ऑलरेडी केलेलं होतं, टेम्परेचर रिडक्शन व्हायचं या ठिकाणी. ना सेकंड टाइप यूज केलं जातं वॉटर जॅकेटिंग. वॉटर जॅकेटिंग म्हणजे तेच हीट ट्रान्सफरचा भाग राहतो, हा हीट एक्सचेंजरचा, सॉरी हीट ट्रान्सफर नाही हीट एक्सचेंज, म्हणजे हाय टेम्परेचर असलेली कॉम्प्रेस्ड एअरचं वॉटर किंवा एअरच्या सहाय्याने टेम्परेचर कमी करून घ्यायचं. जसं इथं आपण इंटरकूलरचा वापर केला तसं इथं वॉटर जॅकेट लावलेले राहतात. वॉटर जॅकेट म्हणजे काय, आता तुमची जर बॉडी समजा आपली बॉडी आहे तर आपल्याला जर आपल्या बॉडीला थंड ठेवायचं असेल तर काय करायचं, ते पाण्याची जी पिशवी राहते, पाण्याची पिशवी राहते ना एक, ती जर तुम्ही चारी बाजूंनी थंड पाण्याची पिशवी ठेवून घेतली तुमच्या बॉडीचं टेम्परेचर काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. सेम प्रोसेस राहते वॉटर जॅकेटिंगची, की वॉटर काय केलं जातं, वॉटर इज केप्ट सर्क्युलेटिंग अराउंड द कॉम्प्रेसर. हा जर कॉम्प्रेसर आहे तर या कॉम्प्रेसरच्या चारी बाजूला पाईप्सने किंवा त्या वॉटर जॅकेटच्या पिशव्या राहतात, एक मटेरियल म्हणजे फॉर्म मध्ये राहतं ते वॉटर जॅकेट. जॅकेट जॅकेट माहिती ना, जॅकेट अंगावर कसं जॅकेट चढवतो आपण, तसं त्या पूर्ण कॉम्प्रेसरवर एक जॅकेट चढवलं जातं ज्याच्यामध्ये छोटे छोटे ट्यूब्स राहतात पाण्याच्या, आणि त्याच्यामध्ये कंटिन्युअसली पाणी फिरवलं जातं. ठीक आहे, आणि ते पाणी काय करतं, बेसिकली मग कॉम्प्रेस्ड एअरचं जे टेम्परेचर वाढलेलं राहतं कॉम्प्रेसरमध्ये ते पाणी ते टेम्परेचर खेचून घेतं, ती हीट बाहेर खेचत असतं, म्हणून ते हीट ट्रान्सफर होते त्या ठिकाणी. बेसिकली हीट एक्सचेंजरचा प्रकार आहे हा वॉटर जॅकेटिंग. अँड दिस मेथड इज पार्शियली इफेक्टिव्ह, पूर्णपणे इतकी चांगली व्यवस्थित इफेक्टिव्ह राहत नाही, पार्शियली इफेक्टिव्ह राहते. का बरं, देर इज अ रिडक्शन इन द हीट ट्रान्सफर रेट टू द वॉल. ऑफकोर्स दोघांच्या मध्ये वॉटर जॅकेट आणि कॉम्प्रेसरच्या मध्ये एक वॉल येऊन जाते आणि त्या वॉलमुळे जो हीट ट्रान्सफरचा रेट आहे तो काय होऊन जातो, रिड्यूस होतो. त्यामुळे ही वॉटर जॅकेटिंगची जी मेथड आहे टू रिड्यूस द एनर्जी कन्झम्पशन ती इतकी काही इफेक्टिव्ह राहत नाही. ठीक आहे, अजून काही मेथड्स आहेत, दोन तीन मेथड्सचे तुम्हाला फक्त नावं लिहून देतो मी आता, त्यांच्याबद्दल काही एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं नाही आहे. बघा अजून काही मेथड्स आहेत टू सेव्ह द एनर्जी. थर्ड पॉइंट, अनदर मेथड्स टू सेव्ह द एनर्जी. फर्स्ट पॉइंट आहे की इन्स्टॉल इक्विपमेंट इंटरलॉक सोलेनॉइड टू कट ऑफ द वॉल इन द सिस्टम सो दॅट द एअर सप्लाय टू अ मशीन. काय सांगितलंय की अशा पद्धतीचं एक सोलेनॉइड हे बेसिकली एक इलेक्ट्रिक इक्विपमेंट राहतं जे बेसिकली एक तुमचं काय म्हणतात त्याला सेन्सर सारखं काम करतं, की जर तेवढ्या प्रमाणात एअरची रिक्वायरमेंट नसेल तर एअरला कट करून टाकेल, म्हणजे एक सेन्सर राहतं बेसिकली जे काय करून टाकेल, सप्लाय बंद करून देईल. तर अशा पद्धतीचं एखादं इक्विपमेंट इन्स्टॉल करा जे इंटरलॉक सोलेनॉइड कट ऑफ वॉल म्हटलं जातं, ज्याला बेसिकली काय करतो, कट करायचं काम करतो, कशाला, एअर सप्लायला.
जो मशीनला कॉम्प्रेसरला एअर सप्लाय होतोय, तो एअर सप्लाय जर गरज नसेल तर कट केला पाहिजे असा एखादा इक्विपमेंट तुम्ही इन्स्टॉल करू शकता. मल्टी स्टेज कॉम्प्रेशन हे आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ स्टेज वाढवत गेलं की आपल्याला तेवढंच प्रेशर बनवण्यासाठी कमी पॉवर लागते, कमी एनर्जी लागते. रिड्यूस द कॉम्प्रेशन डिलिव्हरी प्रेशर व्हेनेवर पॉसिबल टू सेव्ह द एनर्जी. जर जे डिलिव्हरी प्रेशर आहे किंवा जी एअर कॉम्प्रेस करून भेटते, जर तितक्या जास्त प्रमाणात कॉम्प्रेस्ड एअर लागत नसेल तर जिथं जिथं पॉसिबल आहे तिथं आपण त्या कॉम्प्रेस्ड एअरचं किंवा डिलिव्हरी एअरचं जे प्रेशर आहे ते कमी केलं पाहिजे. बाय युझिंग द रिजनरेटिव्ह एअर ड्रायर विच युजेस द हीट ऑफ द कॉम्प्रेस्ड एअर टू रिमूव्ह द मॉइश्चर. असं एखादं तुम्ही ड्रायर यूज करू शकता जे कॉम्प्रेस्ड एअरचीच हीट वापरून त्याचं मॉइश्चर कमी करून देईल. सो असे मल्टिपल स्टेजेस आहेत, मल्टिपल मेथड्स आहेत जे तुम्ही यूज करू शकता फॉर द रिडक्शन ऑफ द एनर्जी, रिडक्शन ऑफ कन्झम्पशन ऑफ एनर्जी इन द एअर कॉम्प्रेसर. आणि ह्या पॉईंटसोबतच तुमचं हे सेकंड चॅप्टर ऑफ HP संपलेलं आहे.